आज आपण आपला इपेक्ट टॉप इलेक्ट्रिकरण हा जो चॅप्टर आहे तो पुढे कंटिन्यू करणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला आता पहिला आधी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रोल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रोल या ठिकाणी पाहिलं हा रोल काय सांगतो, स्ट्रेच युअर फोर फिंगर मिडल फिंगर अँड थम, स्ट्रेच युअर फोर फिंगर मिडल फिंगर अँड थम इन अ सच अ वे दॅट दे becomes perpendicular to each other, they will be mutually perpendicular to each other, stretch your forefinger, middle finger and thumb, they are mutually perpendicular to each other in this manner, this is thumb, this is the forefinger and this is the middle finger, they will be, it is stretch in this manner which are perpendicular to each other, ते जर आपण पाहिले तर कसे असले पाहिजे एकमेकाला perpendicular to each other, then forefinger shows the direction of magnetic field, then forefinger shows the direction of magnetic field, middle finger shows the direction of current, हा जो middle finger आहे तो काय करतो direction of current, and thumb shows the direction of force on a conductor, this thumb shows the release direction of force on the conductor, अशा प्रकारे या ठिकाणी आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रोल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रोल काय सांगतो, रिलीज स्ट्रेच युअर फोर फिंगर मिडल फिंगर अँड थम विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, ही जी तीन बोटे आहेत कोणती कोणती बोटे आहे, तर्जनी मधले बोट आणि अंतर, हे एकमेकांना अशा प्रकारे लंब राहतील अशा प्रकारे आपल्याला ते काय करायचे धरायची आहे, थम फोर फिंगर अँड इंडेक्स फिंगर विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, देन दिस इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट अँड थम शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर, हा झाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रोल, स्टेज वर फोर फिंगर मिडल फिंगर अँड थम विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, देन दिस इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट अँड थम शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन अ कंडक्टर. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे या चॅप्टरमधला जो पुढचा पॉईंट आहे आणि जो पॉईंट जो आहे तो कशावर अवलंबून आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रोल, तो जो पॉईंट आहे तो इलेक्ट्रिक मोटार. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारमध्ये व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक मोटार, तर या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन, द डिवाइस विच कन्वर्ट, अ डिवाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी, अ डिवाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू द मेकॅनिकल एनर्जी, अ डिवाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू द मेकॅनिकल एनर्जी इज नोन एज द इलेक्ट्रिक मोटार, द डिवाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू द मेकॅनिकल एनर्जी इज नोन एज द इलेक्ट्रिक मोटार. तर गेल्या वर्षी आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये एका फॉर्ममध्ये जी एनर्जी आहे ती आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो ते आपण पाहिलेलं. आता हे जी इलेक्ट्रिक मोटार आहे तर ह्याचा यूज कुठं आपण करतो, तर याचा यूज आपण जर पाहिला तर या ठिकाणी फॅन, आपल्याकडे जे फॅन आहे, फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे, किंवा या ठिकाणी असणार कॉम्प्युटर्स किंवा पंप्स विहिरीमधील जे मोटार आहेत जे या ठिकाणी अशा प्रकारच्या त्या मोटारचा त्या ठिकाणी यूज केला जातो. आणि या ठिकाणी ते पाहिल्यानंतर आपल्याला या मोटारचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग या ठिकाणी पाहायचं आहे. आता कन्स्ट्रक्शन पाहत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर ती जी इलेक्ट्रिक मोटार आहे तर या आकृतीमध्ये आपल्याला आकृती मात्र माहीत असणं आवश्यक आहे. त्या आकृतीवरून या ठिकाणी आपण त्यांचं कन्स्ट्रक्शन सांगणार आहोत. आता या ठिकाणी काय केलं आहे, वी टेक टू मॅग्नेट्स, या ठिकाणी काय केलं आहे, मॅग्नेट आणि आयन पोल, हा जो मॅग्नेट आहे तर ह्या मॅग्नेटचं हे एन पोल आहे आणि त्याचं या बाजूचं काय असणार आहे, एस पोल असतील. परत हा या ठिकाणी मॅग्नेटचं एस पोल आहे आणि त्याचं इकडे काय असेल, एन पोल आहे. अँड इन बिटवीन दिस विथ इज इन एन अँड एस पोल देअर विल बी मॅग्नेटिक फील्ड अँड इन दिस मॅग्नेटिक फील्ड वी पुट अ रेक्टँग्युलर लूप,
द्विभुत रेक्टेंगुलर लूप दैट इज ए बी सी डी दैट इज मेनी टर्न्स ऑफ रेक्टेंगुलर लूप विल बी पुट इन दिस मैग्नेटिक फील्ड स्ट्रांग मैग्नेटिक फील्ड दैट इज ए बी सी डी हे जे सर्क्युलर हे जे रेक्टेंगुलर लूप आहे ते काय केलं आपण स्ट्रांग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेलं आहे देन टू एंड्स ऑफ दिस रेक्टेंगुलर लूप टू एंड्स ऑफ दिस कॉइल is connected to that is first end is connected to the it is split ring at point x the source of split rings it is at point x the first end of this loop is connected to at point x to the split ring the split ring cha x ya to ya tikani point la te apan jodlela ahe the second end of the this loop is connected to the other end of the that is half of the split ring at point y ya tikani apan kay kele te y ya point la jodlela ahe at ha je split ring ahe the split ring kashi ahe tar ya tikani atil bhag jo ahe split ring cha jo atil bhag ahe to kasa ahe insulated ahe तो कसं आहे इन्सुलेटेड आहे आणि त्यामध्ये एक जो एक्सेल आहे हा एक्सेल काय केलं आहे त्यामध्ये फिट केलेला आहे आणि हा जो एक्सेल आहे त्या या ठिकाणी असणाऱ्या स्प्लिट रिंगच्या या ठिकाणी आतील बाजूला तो फिट केलेला आहे आणि त्या ज्या प्रच्या वेस त्या ठिकाणी स्प्लिट रिंग फिरते त्या वेस हा एक्सेल सुद्धा काय होतो फिरतो देन वी कनेक्ट इट इज टू दिस इट इज स्प्लिट रिंग देअर विल बी इट इज कार्बन ब्रशेस here will be carbon brushes E and F these are the carbon brushes and these carbon brushes are connected to the battery and key it is switch these carbon brushes are connected to the this battery and key and this circuit will be complete when this circuit will be complete परत एक लक्ष द्या इकडे काय केलं आपण तर या ठिकाणी here is a strong magnetic field and in this strong magnetic field we put that is a rectangular coil a b c d and two ends of this coil is connected to the that is split rings halves of split ring at point x first end is connected at point it is x and other end is connected at point y and this split ring inner that is surface is insulating it will be insulated and therefore in this it is split ring here will be this axis will be fixed and outer surface is conducting and to this it is there are two carbon brushes which are in contact with this split ring and these carbon brushes are connected to the that is battery and key these are connected to the battery and key is a construction it is we take it is strong magnetic field it is strong magnetic field means kay dilla apan itha two magnets one pole is negative north pole and other is south pole and in between this strong magnetic field we put the it is a rectangular coil a b c d rectangular coil a b c d and two ends of this coil two ends of this coil is connected that is at the split ring at point x and at point y and then these split rings are connected to the carbon brushes e and f carbon brushes e and f and these carbon brushes are connected to the battery and key and when we plug the key that is switch on jaise apan kya karto switch on karto at that time what happens current will be flow from that is positive terminal towards the negative terminals that is current will be flow that is positive to negative that is E to F and then it is negative terminal and when current will be flow this current will become at point E to this loop at point A and at point A to B and then this is C to D in this case we see that this RAB this current will be go in the that is A to B and in arm CD current will be flow C to D but when current will be flow A to B
magnetic lines of force are north to south. The magnetic lines of force are from north to south. South and current will be flow from that is A to B. That is at every point we see that this current, direction of current and direction of magnetic field which are perpendicular to each other. And when these two are perpendicular to each other and due to this there will be force. There will be a force on this coil and due to this force this coil will be pushed in the downward direction. This coil will be pushed in the downward direction. Hey, sir, apne pahila. Tariyatine ka asana hai. Tariyatine, this is the thumb. This is the index finger and this is the middle finger. This is the direction of magnetic field. We know that this four finger shows the direction of magnetic field and this middle finger shows the direction of current. And due to this, we see that force on this conductor is in the downward direction by the Fleming's left hand rule. And Fleming's left hand rule pramantra pahila. This is the direction of magnetic field. This is the direction of current. And this is the direction of, it is a force on conductor. And due to this, this will be pushed in the downward direction. Samjha hal jar ya tikani circular coil asel tar ya tikani ka asel ki coil ka hoil ki bi baju ka hoil asha prakare khachya bajuna push hoil. In the first half of revolution it will be pushed in the downward direction. Alakshat ki ji coil ahe tikana ra ya tikani hi baju A asel hi baju B asel hi baju C ani hi baju D asel. Ka hoil this AB this arc AB will push in the downward direction in the first half of the revolution. AB was lakshat ala tyach es ka anar hai at the same time it is current flow in the arc CD is C to D. tyach ve ka anar hai ha CD mun ha jo anar current ahe to kasa hoto C kadun D kade ani to vat asna sudhe ka hote hai that is direction of this current and direction of magnetic field they are also in perpendicular. Direction of current and direction of magnetic field will be perpendicular to each other and therefore here when we apply the Fleming's left hand rule we see that is this law, that is this is the direction of current, direction of current, this is the direction of magnetic field and this is direction of force on conductor. And due to this, this arm CD, branch CD or arm CD will be pushed in the upward direction. At the same time, this arm CD will be pushed in the upward direction and arm AB will be pushed in the downward direction. At the same time, in the first half of the revolution. Kaise hote hai? Samjhe ye armature coil ase. Ye armature coil ikda strong magnetic field hai. Ikda strong magnetic field hai. A, B, ha point C and ha point D. Asa jar ase. Tar kay honar hai? In the first half of revolution, current will flow. This current will flow A to B and direction of that is magnetic field. Kasna rashi can do S. And due to this, force on this arm AB is in the downward direction. Force on this arm AB is in the downward direction. At the same time, that is current in CD. Current in CD will be flow. That is C to D. Current will be flow C to D. And magnetic lines of force, magnetic field is perpendicular to that CD. And due to this, due to the Fleming's left hand rule, the force on this, that is loop, is in the upward direction. And due to this, this arm CD will be moved in the upward direction. First time, it is arm AB will be moved in downward direction. At the same time, this arm CD will be moved in the upward direction in the first half of the revolution. In the first half of the revolution. Lakshya ala, pahila half revolution mein kya hota hai? This, that is current on AB, that is A to B, and current on CD, that is arm CD, is C to D. And in between this, there will be
magnetic field, and due to this strong magnetic field and direction of current, which are mutually perpendicular to each other, and due to this, when this, that is arm AB and magnetic field will be perpendicular to each other, and therefore force on this arm AB will be in the downward direction, and due to this, this arm AB will be pushed in the downward direction. At the same time, it is current in CD, that is C to D, and this current and direction of the magnetic field is also, that is perpendicular to each other, and applying the Fleming's left hand rule, it is also niyam yatkani Fleming's left hand rule, that is direction yani kanjam pahila, this is direction of magnetic field, this is direction of current, and this is direction of force on conductor, and due to this arm CD will be pushed in the upward direction. Excellent. Arm AB will be pushed in downward direction, at the same time this arm CD will be pushed in the upward direction in the first half of the revolution. Arm AB is in downward direction and arm CD is in the upward direction. जी अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या हाफ रिव्होल्यूशन मध्ये असे होते. आता हे झाल्यानंतर परत काय होते, आता या फर्स्ट हाफ रिव्होल्यूशन नंतर काय कंडिशन येते, तर या ठिकाणी या बाजूला काय येते, इट इज सीडी या बाजूला आले आणि बीए किंवा एबी ची बाजू येते या बाजूला येते, म्हणजे या ठिकाणी परत पुढे 43 मध्ये काय होते, दिस हियर वी सी दैट इट इज स्प्लिट रेंज, दिस terminal of this X is connected to the, it is F, and this Y terminal, this is the Y terminal of this, it is split ring, it is the Y terminal of the split ring is in contact with the E, at point E, and X terminal of the, it is split ring, it is in contact with the, it is carbon brush, yeah. And due to this, direction of the current will be changes. Direction of the current is changes due to this split ring. And the direction of current is, that is from D to C and B to A. D to C and B to A. अशा प्रकारे या ठिकाणी काय होणार आहे, करंट होणार आहे. Then we see that in this case also, it is this direction, it is current will be flow D to C, current will be flow D to C, and magnetic field, which is then the fourth, there will be also magnetic field, and due to this magnetic field force on this, it is arm CD is in the downward direction, and the force on this BA is in the upward direction, and due to this armature coil will be rotate continuously in the clockwise direction, and when this armature coil will be rotate, due to this armature coil, this axle is also rotate, and when we connect any fan to this axle, this fan is also rotate. When axle is rotate, this fan is also rotate. अशा प्रकारे या ठिकाणी ही इलेक्ट्रिक मोटरच वर्किंग, परत एकदा आपण एकदा हे इलेक्ट्रिक मोटरच हे वर्किंग पाहणार आहोत. परत एकदा लक्ष द्या, या ठिकाणी जर वर्किंग पाहत असताना या ठिकाणी काय केलेलं आहे, द टू एंड्स ऑफ द आर्मेचर कॉइल, फर्स्ट एंड इज कनेक्टेड टू द स्प्लिट रिंग, इट इज स्प्लिट रिंग एट पॉइंट एक्स, एंड अदर एंड इज कनेक्टेड एट स्प्लिट रिंग पॉइंट वाय, एंड देन वी कनेक्ट द, इट इज टू कार्बन ब्रशेस, इट इज ई एंड एफ, एंड व्हेन करंट इज पासिंग थ्रू द, व्हेन स्विच इज ऑन, करंट विल बी पास, एंड व्हेन करंट विल बी पास फ्रॉम पॉइंट ई टू एफ, इट इज पॉजिटिव टर्मिनल टुवर्ड द नेगेटिव टर्मिनल, देन व्हाट हैपेंस, इट इज हियर वी सी दैट इन आर्मेचर कॉइल करंट विल बी फ्लो फ्रॉम, इट इज आर्म ए टू बी, and when current flow at R A to B,
It is in this direction, and at that time magnetic field is perpendicular to the RAB. And we know that by the Fleming's left hand rule, when magnetic field and current which are mutually perpendicular to each other, then there will be force, and this force will be in the downward direction, and this force is the downward direction is due to the Fleming's left hand rule. It is RAB will be push in the downward direction. At the same time, that is when we see towards the, that is arm CD, current will be flow from C to D. At that time magnetic field will be perpendicular to this CD, and when it is perpendicular by the Fleming's left hand rule, we see that this arm AD will be pushed in the upward direction in the first half of the revolution. तर या ठिकाणी काय होते, समजा या ठिकाणी आर ए बी आणि आर बी सी असेल, तर काय होते, दिस आर्म ए इज ए बी विल बी पुश इन डाउनवर्ड डायरेक्शन, एट द सेम टाइम सी डी विल बी पुश इन द अपवर्ड डायरेक्शन, ए बी डाउनवर्ड सी डी अपवर्ड इन द फर्स्ट हाफ ऑफ द रिव्होल्यूशन, अशी कंडिशन येते. परत या ठिकाणी कंडिशन आहे, तर परत काय झालं, ही बाजू म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, इकडली सी डी, या बाजूला सी डी आहे आणि या बाजूला ए बी. इन द फर्स्ट हाफ ऑफ रिव्होल्यूशन देन वी सी दॅट दिस इज स्प्लिट रेंज पॉइंट होता, वाय इज इन कॉन्टॅक्ट इज विथ ई, हा जो वाय आहे तो काय होतो, ईच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, आणि एक्स हा आहे तो काय होतो, एफच्या कॉन्टॅक्ट होतो, अँड देअर फोर डायरेक्शन ऑफ द करंट विल बी चेंजेस, दॅट इज डी सी बी ए. या ठिकाणी हा पॉईंट झालेला आहे डी, हा पॉईंट सी बी ए, and due to this then by the Fleming, परत एकदा Fleming left hand rule, this DC, arm DC will be pushed in the downward direction and arm AB will be pushed in the upward direction, and continue this armature coil will be rotated in the anti-clockwise direction, and when this armature coil will be rotated at the same time this axle is also rotated, and this axle is rotated, and when we connect, that is any equipment, for example fan, to this axle, this fan is rotated, when we will be switch on kelya barobar ya tikani this fan is also rotated, lakshat, and this electric motor is based on the law, and that law is Fleming's left hand rule. Don't look लॉ किंवा रूल आहे तो कोणता आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. काय सांगतो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, स्ट्रेच युअर फोर फिंगर, मिडल फिंगर अँड थंब विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, देन फोर फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट, अँड थंब शोज द फोर्स ऑन द कंडक्टर. आणि ह्या ठिकाणी खास नियम आपण या ठिकाणी वापरलेला आहे, करंट काय होतो डी कडून ए कडे जातो, आणि मॅग्नेटिक फील्ड काय होते एन कडून एस कडे जाते. ऍट दॅट टाइम हियर वी सी दॅट डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर, अशा प्रकारे दिस इज मॅग्नेटिक फील्ड, दिस इज करंट, अँड दिस इज दॅट इज फोर्स ऑन द कंडक्टर, अँड ड्यू टू दिस आर ए बी pushing the downward direction. At the same time this current from this CD, this is C to D, and then there is magnetic field from N to S, and due to this here we see that this, that is R CD, we push the upward direction.